हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी क्रेजी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण विज्ञान हा घटक पाहणार आहोत विज्ञान या घटकातील मानवी आहारातील मूलभूत पोषणद्रव्ये कोणकोणते आहेत याविषयीचा अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो मानवी आहारातील पोषणद्रव्ये मुख्यतः दोन भागामध्ये विभागले गेलेले आहेत एक आहे कार्बनी पदार्थ आणि दुसरा आहे अकार्बनिक पदार्थ कार्बनी पदार्थामध्ये कार्बोदेगे स्निग्ध पदार्थ प्रथिने आणि जीवनसत्व जसे की कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स आणि व्हिटॅमिन्स हे कार्बनिक पदार्थ आहेत त्याचबरोबर क्षार व पाणी हे अकार्बनिक पदार्थ आहेत तर मित्रांनो आजच्या या घटकामध्ये आपण कार्बनिक पदार्थातील जीवनसत्वे हा घटक पाहणार आहोत तर आपण लागलेच व्हिटॅमिन्स या चॅप्टरला सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या या घटकामध्ये विटॅमिन्स अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये संपूर्ण कंटेंट कवर केलेला आहे जेणेकरून वरिल जर कोणताही प्रश्न जर विचारला आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये तर तुम्ही योग्य देऊ शकाल तर चला मित्रांनो आपण विटॅमिन्स हा चॅप्टर पाहूया बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण संतुलित आहार म म्हणजेच बॅलन्स डायट कशाला म्हटलं जातं हे माहीत राहणं अतिशय आवश्यक आहे तर बॅलन्स डायट म्हणजेच काय ज्या आहारात कार्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने आणि जीवनसत्वे क्षार व पाणी हे योग्य त्या प्रमाणात समाविष्ट असतात अशा आहाराला संतु संतुलित आहार असे म्हणतात तर बॅलन्स डायट म्हणजेच काय की समजा आपली एक प्लेट आहे या प्लेटमध्ये दररोजच्या प्लेटमध्ये कार्बोदके पण असायला पाहिजे स्निग्ध पदार्थ पण असायला पाहिजे प्रथिने जीवनसत्वे क्षार व पाणी हे साही घटक असेल तरच तर तो संतुलित आहार असं म्हटलं जातं तर मित्रांनो सर्वप्रथम कार्बोदके कशाला म्हटलं जातं नेमकं कार्बोदके म्हणजेच कोणतं जेवण असतो म्हणजे कोणते जेवणातील पदार्थ असतात तर तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे संपूर्ण कार्बोदके आहे तर मित्रांनो कार्बोदकापासून आपल्या शरीराला सत्तर टक्के एनर्जी म्हणजेच ऊर्जा मिळत असते त्यानंतरचा दुसरा घटक आहे स्निग्ध पदार्थ त्याला आपण बोलूया फॅट्स फॅट्स म्हणजे चरबी बरोबर आहे तर चरबी वाढवणारे कोणकोणते पदार्थ असतात जसे की तेल तूप हे स्निग्ध पदार्थ आहेत आणि हे स्निग्ध पदार्थ माणसाच्या चरबीमध्ये मा असतात तर तिसरी गोष्ट आहे प्रथिने त्यालाच आपण प्रोटीन्स असे म्हणतो प्रोटीन्स कशासाठी आवश्यक आहे मानवी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि मानवी शरीराची वाढ करण्यासाठी प्रोटीनशी अतिशय आवश्यकता आहे तर आपली शरीराची तब्येत व्यवस्थित वाढवण्यासाठी तर प्रथिने खायला पाहिजे असे म्हटले जाते तर प्रथिने कोणते ज जेवणातील पदार्थ असतात तर अंडी मांस सोयाबीन यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात त्यानंतर जीवनसत्वे जीवनसत्वे एकूण मुख्यतः सहा आहेत अ ड ई के हे मूलद्रवे पाण्या मेदामध्ये सॉल्यबल असतात म्हणजे विद्राव्य असतात आणि ब आणि क म्हणजे बी आणि सी हे दोन मूलद्रव्य पाण्यामध्ये विद्राव्य असतात तर हा घटक आपण आजच्या टॉपिंगमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर क्षार कोणकोणते गेलेले पाहिजे तर क्षार क्षारामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आयोडीन हे संपूर्ण क्षार आहेत आणि हे क्षार मानवी शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर पाणी पाणी हा मा, मा आपल्या आहारामध्ये अतिशय आवश्यक असा घटक आहे तर ज्या आहारामध्ये कार्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे क्षार व पाणी यांचा योग्य प्रमाण असतो तर त्याला आपण संतुलित आहार असे म्हणतात तर मित्रांनो आजच्या या घटकामध्ये आपण जीवनसत्वाविषयीची माहिती इन डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा या ठिकाणी मानवी आहारातील पोषण दत् तत्वे तर मानवी आहारातील पोषण तत्वे मुख्यतः दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे पहिला आहे कार्बनी भाग आणि दुसरा आहे अकार्बनी भाग तर कार्बनी भागामध्ये कार्बोदगे कार्बोहायड्रेट्स प्रथिने प्रोटीन्स स्निग्ध पदार्थ फॅट चौथा आहे जीवनसत्वे विटॅमिन्स आणि पाचवा आहे न्यूक्लिक आल्म हे पाच अतिशय आवश्यक कार्बनी भाग आहेत मानवी शरीरासाठी त्याचबरोबर कार्बनी भागाबरोबरच अकार्बनी देखील अतिशय आवश्यक आहे जसे की पाणी आणि क्षार यापासून मानवी आहारातील पोषण तत्वाची विगतवारी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण नेक्स्ट स्लाईड बघूया बघा या ठिकाणी पोषक पोषण तत्वे आणि त्यांचे उपयोग मानवी शरीरासाठी काय आहेत सर्वप्रथम पाहूया कार्बोदके त्यालाच आपण काय बोलतो की कार्बोहायड्रेट्स बरोबर आपल्या एकूण जेवणा जेवणामध्ये सत्तर टक्के एनर्जी ताकद कोण देते तर कार्बोदके असते म्हणून सर्रास आपल्या जेवणामध्ये चपाती ज्वारी बाजरी किंवा तांदूळ असतो या यापासून आपण कार्बोदकापासून मानवी शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत असते तर कार्बोदकापासून कार्बोदक आपण शरीरात टाकल्याबरोबर आपल्याला काय मिळते तर ऊर्जा मिळत असते ओके त्यानंतर सेकंड पॉईंट बघूया प्रोटीन्स 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 महत्त्वाची कशासाठी आहे की शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी समजा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी आहे आणि आजारी झाल्यानंतर त्याची तब्येत अतिशय खालावलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सल्ला देतात की त्यांना प्रोटीन्सची मात्रा वाढवा मग प्रोटीन्स कोणकोणते आहेत आताच आपले तुमच्याशी चर्चा केलेली होती की अंडे मांस मच्छी स त्यानंतर सोयाबीन हे प्रोटीन्स वाढीसाठी अतिशय आवश्यक असे घटक आहेत तर शरीराची वाढ करण्याचं काम हे प्रोटीन्स करत असतात तिसरा आहे स्निग्ध पदार्थ त्यालाच आपण फॅट बोलतो फॅट म्हणजे चरबी तर चरबी वाढवणारे पदार्थ पण बघितलेले आहेत की तेल तूप तेलकट ते ते जे पदार्थ का असतात का ते स्निग्ध पदार्थ असतात म्हणजेच फॅट पदार्थ असतात आणि त्या फॅटपासून मानवी शरीराला ऊर्जा मिळत असते तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे की कार्बोदकापासून मानवी शरीराला सत्तर टक्के एनर्जी मिळते त्याचबरोबर प्रोटीनपासून दहा टक्के एनर्जी मिळते आणि राहिलेले शिल्लक जे आहे ते प्रोटीन्सपासून मानवी शरीराला ऊर्जा मिळत असते त्याचबरोबर बघा जीवनसत्वे जीवनसत्वे क्षार व पाणी हे तीन घटक मानवी शरीरातील चयापचय नियंत्रण करण्यासाठी उपयोगी ठरतात त्याचबरोबर न्यूक्लिक आम्लं न्यूक्लिक आम्ल म्हणजेच न्यूक्लिक ॲसिड कशासाठी आवश्यक असतो तर अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक्ससाठी न्यूक्लिक ॲसिडचं सेवन करणे अतिशय आवश्यक आहे तर आपण या स्लाईडमध्ये पाहिलेलो आहोत की पोषण तत्वे कोणकोणती आहेत आणि त्यांचे उपयोग कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण इन डिटेल्समध्ये जीवनसत्वाविषयी माहिती घेऊया जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स फुंक या संशोधकाने जीवनसत्वाचा शोध लावला तर कोणत्या संशोधनाने असाही प्रश्न स्पर्धा परीक्षेमुळेच खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे की जीवनसत्वाचा शोध कोणी लावला किंवा कोणत्या संशोधकाने लावला तर उत्तर आहे फुंक या संशोधकाने जीवनसत्वाचा शोध लावला आहे नेक्स्ट पॉईंट जीवनसत्वाच्या रेणूमध्ये कोणतं आम्ल समाविष्ट असतात हा एक प्रश्न तयार होत। होतो तर जीवनसत्वाच्या रेणूमध्ये अमिनो आम्लचा समाविष्ट असतो तिसरा पॉइंट जीवनसत्वे ही शरीराच्या योग्य वाढ विकास व उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक अशी सेंद्रिय संयुगे होत तर जीवनसत्वाचा शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय काय होतो तर वाढ होते शरीराची विकास होतो आणि उत्तम आरोग्य राहते तर त्यासाठी जीवनसत्वे घेणे अतिशय आवश्यक आहेत त्यानंतर बघूया जीवनसूत्र ड वगळता इतर सर्व ही आहारातूनच मिळवावी लागतात आता बघा मित्रांनो विटॅमिन डी विटॅमिन डी ही सूर्यप्रकाशातील कोवळ्या उन्हामध्ये विटॅमिन डी मिळत असते तर विटॅमिन डी वगळता बाकीचे जे काही अ ड ई के बी आणि सी त्यामधील ड वळ वगळता बाकीची जे जीवनसत्वे आहेत ती आपल्या जेवणामधूनच म्हणजेच आहारातूनच मिळवावी लागतात त्यानंतर चला जीवनसत्व ड हे केवळ कोवळ्या सूर्यप्रकाशातच माध्यमातूनच सर्व सजीवांना उपलब्ध होते ओके या ठिकाणी क्लिअर आहे तर पुढची स्लाइड बघूया जीवनसत्वाचे प्रकार जीवनसत्वाची मुख्यतः सहा प्रकार आहेत आणि त्या सहा प्रकार दोन भागामध्ये विरघळलेले आहेत एक आहे पाण्यात विरघळणारे आणि दुसरा आहे मेदात विरघळणारे तर मित्रांनो पाण्यामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन फक्त दोन आहेत विटॅमिन बी आणि विटॅमिन सी आणि वेदामध्ये विरघळणारे विटॅमिन्स हे e, विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई आणि विटॅमिन के असे चार मेदामध्ये विरघळणारे आहेत मित्रांनो या ठिकाणी थोडंसं डिस्कस करत आहे की पाण्यात विरघळणारे विटॅमिन उदाहरणार्थ घेऊया विटॅमिन सी जे काही आंबटधारी पदार्थ आहेत ज जस जसे की संत्रा मोसंबी आवळा लिंबू यामध्ये व्हिटॅमिन सी अती जास्त प्रमाणात असतात ओके समजा आज एक दिवसामध्ये आपण व्हिटॅमिन सी सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी खाण्यात आलं उदाहरणार्थ मोसंबी आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत समजा मोसंबी खाली तर व्हिटॅमिन सी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जातो पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तो व्हिटॅमिन मेंटेन शरीरात राहतो की बाहेर जाते तर पाण्यात विरघळणारे जे काही व्हिटॅमिन आहेत व्हिटॅमिन बी आणि सी हे अति जास्त प्रमाणात जेवढे लागतात तेवढे ते, ते शोषून घेतले जातात आणि अतिप्रमाणात जर व्हिटॅमिन सी शरीरात गेले तर पाण्यात विरघळणारे म्हणजेच मूत्राशयाद्वारे ते शरीराबाहेर फेकले जातात म्हणून व्हिटॅमिन बी आणि सी हे अति जास्त प्रमाणात सेवन केलेलं असेल तर ते मूत्राद्वारे बाहेर फेकले जातात आणि मेदात विरगळणारे व्हिटॅमिन्स म्हणजे अ ड ई के ही जे चार व्हिटॅमिन्स आहेत याचा जर आपण दररोजचा उदाहरणार्थ घेतला की एक विटॅमिन आपण हे सर्वात जास्त घेतला तर हा व्हिटॅमिन उदाहरणार्थ घेऊया की आ... व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात घेतलं तर जास्त गेल्यात मेदात आहेत मेद म्हणजे फॅट फॅट म्हणजे चरबी आता अतिप्रमाणात ए व्हिटॅमिन घेतलं तर गाजर एक उदाहरण घेऊया की आज गाजर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर गाजर खाण्यात आले तर आपणा सर्वांना माहिती आहे की गाजरामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण सर्वात जास्त असते तर आता व्हिटॅमिन ए खूप सकाळपासून खाण्यात आलं तर विटॅमिन ए शिल्लक राहतो का शरीराबाहेर फेकला जातो तर त्याचं उत्तर आहे बाहेर फेकला जात नाही तर आप मानवी शरीरातील जी काही चरबी आहे त्या चरबीमध्ये व्हिटॅमिन ए स्टोरेजसारखी स्टोअर असते आणि जेव्हा गरज लागेल ती तर चरबीमधून आपली बॉडी ॲब्झॉर्ब करून घेते म्हणून मेदात विरघळणारे आणि वारण्यात विरघळणारे असे जीवनसत्वाचे दोन प्रकार आहेत तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न झा होतो तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे दोन जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळत असतात आणि असा प्रश्न तयार होतो की मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते व्हिटॅमिन ए डी ई आणि के या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो ए बी सी डी या ठिकाणी सिरेली आलेले आहेत आणि त्यानंतर ई आणि केच पाठ करायचे आहेत आणि यामधील मिडलचे जे दोन आहेत बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे आहेत आणि बाकीचे शिल्लक जे चार आहेत हे चार विटॅमिन्स हे मेदामध्ये विरघळणारे आहेत आता पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आहे जीवनसत्वे त्यांचे रासायनिक नाव असे खूप स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत की व्हिटॅमिन एचे रासायनिक नाव का आहे व्हिटॅमिन डीचे रासायनिक नाव का आहे बघा या ठिकाणी व्हिटॅमिन ए आपण काय करायचं की सिरियली पूर्ण पाठ करायचं आहे ए एला काय बोलतात की रेटिनॉल बरोबर व्हिटॅमिन बी थायमिन व्हिटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड एस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे या ठिकाणी सीचा आपण उच्चार होतो ॲस्कॉर्बिक ॲसिड व्हिटॅमिन डी हा डी आहे डीच्या पाठीमागील शब्द आहे अक्षर आहे सी म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं कॅल्सिफेरॉल कॅल्सिफेरॉल विटॅमिन डीचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल या तर व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईचं नाव आहे टोकोफेरॉल टोकोफेरॉल आणि त्यानंतर व्हिटॅमिन केचं आहे फिलोक्युनॉन फिलोक्युनॉन बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे व्हिटॅमिन ए रेटिनॉल विटॅमिन बी थायमिन व्हिटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड व्हिटॅमिन डी कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन ई टोकोफेरॉल आणि व्हिटॅमिन ई फेलोक्युनॉईन या ठिकाणी रासायनिक नाविक घोकंपट्टी का होईना परंतु हा रासायनिक नावे पाठ करणे अतिशय आवश्यक आहे कारण विटॅमिन्समधील हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर चला मित्रांनो पुढील पार्ट पाहूया आता बघा या ठिकाणी विटॅमिनचे एकूण किती प्रकार आहेत दोन होते एक पाण्यात आणि एक मेदात विरघळणारे आणि एकूण प्रकार आहेत तर सहा आहेत तर साही विटॅमिन्स आपण इन डिटेल या चार्टद्वारे समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी जीवनसत्वे जीवनसत्वे व त्यांची कार्य काय आहेत आणि जीवनसत्वे जर नाही घेतली तर त्या अभावी कोणकोणते रोग होतात आणि जीवनसत्वे आपल्याला मिळवायचे असेल तर ते कोणकोणते स्रोत आहेत हे चारही पॉईंट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत बघा या ठिकाणी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन एचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल व्हिटॅमिन एचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल त्याचबरोबर व्हिटॅमिन एचं म महत्त्वाचं कार्य काय आहे की डोळ्यांचे व त्वचेचे आजार या ठिकाणी त्वचा तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालते परंतु डोळ्याचे म्हणजे डोळ्याची निगराणी ठेवण्यासाठी विटॅमिन ए अतिशय आवश्यक आहे ज्यांना दूरदृष्टी नाही म्हणजे दूरदृष्टी म्हणजेच दूरच्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत तर ते त्या लोकांसाठी डॉक्टरांनी व्हिटॅमिन एचं सेवन करण्यासाठी सांगितलं जातं तर बघा मित्रांनो व्हिटॅमिन ए जर आपण जेवणाद्वारे नाही घेतलं तर कोणकोणते आजार होतात म्हणजेच व्हिटॅमिन एच्या अभावी कोणकोणते रोग होतात रातांदळीपणा आता बघा रातांद्रियपणा कशाला म्हटलं जातं ज्यांना मंद प्रकाशात दृष्टी कमी होते त्याला रातांद्रियपणा असे म्हणतात मित्रांनो रंगांद्रीपणा आणि रातांद्रीपणामध्ये खूप फरक आहे रंगांद्रीपणा हा जेनेटिक आजार आहे आणि रातांद्रीपणा हा व्हिटॅमिन एच्या अभावी होणारा रोग आहे ओके रातांदेपणा रात म्हणजे रात्री अंधाळेपणा म्हणजेच कमी दिसणे म्हणजेच काय की मंद प्रकाशात दृष्टी कमी होणे त्याला रात्द्रिपणा असे म्हणतात दुसरा आजार आहे झिरोपथॅल्मिया आता झिरोपथॅल्मिया कशाला म्हणतात समजा एखाद्या व्यक्तीच्या नेत्राकडे पाहिल्यास आपल्याला नेत्र तो पाणीदार दिसतो बरोबर परंतु ज्या व्यक्तीला झिरोपथॅल्मिया झालेला आहे त्या व्यक्तीचे डोळे हे शुष्क दिसतात म्हणजे कोरडे दिसतात ओके त्याला झिरोपथॅल्मिया हा आजार झालेला असतो कशामुळे तर व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे त्यानंतर तिसरा आजार बघूया कॅरोटोमॅलेशिया आता कॅरोटोमॅलेशिया कशाला म्हणतात बघा मित्रांनो डोळ्याचा अतिशय बाहेरील जो भाग असतो त्याला पारपटल असे म्हणतात आणि तो पारपटल वेगाने मऊ मऊ होत राहतो आणि मऊ झाल्यामुळे नेत्रगोलाचा नाश होऊन त्यांना अंधत्व येते त्याला कॅरोटोमॅलेशिया असे म्हणतात या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं चा। आणि चौथा आहे झिरोडर्मा आता झिरोडर्मा म्हणजेच काय की त्वचेचा कोरडेपणा आणि ज्या लोकांना व्हिटॅमिन एची कमतरता असते तर त्यांचं संपूर्ण शरीराची त्वचा ही कोरडी असते त्याला झिरोडर्मा असे म्हणतात या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की व्हिटॅमिन एच्या अभावी कोणकोणते रोग होतात खाली पर्याय देतात रातांदेपणा एक दोन झिरोफिल्मिया तीन कॅरोटोमॅलेशिया चा, आणि चार झिरोडर्मा अशा प्रकारचे पर्याय देऊन वरीलपैकी सर्व वासाई पर्याय देऊन आपला नॉलेज चेक करत असतात तर मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन एच्या अभावी हो रोग होऊ नये म्हणून आपण कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजे विटॅमिन एसाठी अतिशय मुख्य स्रोत आहे गाजर गाजरामध्ये विटॅमिन एची मात्रा सर्वात जास्त असते त्यानंतर टोमॅटो रताळी अंडा पिवळा बलक फळे आणि भाज्या यामधून विटॅमिन ए सर्वात जास्त प्रमाणात मिळत असतात यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त गाजर गाजर हा मुख्य विटॅमिन एचा स्रोत आहे त्यानंतर आपण दुसरं भाग बघूया विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मित्रांनो विटॅमिन बी कॉम कॉम्प्लेक्समध्ये एकूण आठ व्हिटॅमिनचा समावेश होतो तर व्हिटॅमिन बीमध्ये नेमकं काम काय करते की नेमकं कार्य काय आहे की चयापचय क्रिया करणे म्हणजे पचन करणे त्याचबरोबर सहविक्रे म्हणजे को एन्झाईम्स म्हणूनही व्हिटॅमिन बीचं कार्य करतात आणि व्हिटॅमिन बीमुळे कोणकोणते आजार होतात इन डिटेल आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत तर व्हिटॅमिन बीमुळे कोणकोणते आजार होतात ॲनिमिया ॲनिमिया एक आजार होतो त्यानंतर पेलाग्रा एक आजार होतो आणि बेरीबेरी असे तीन आजार होतात या ठिकाणी लक्षात ठेवायचं बी फॉर बेरीबेरी बेरी बेरी ओके तर त्यानंतर विटॅमिन बीचे स्रोत कोणकोणते आहेत दूध मांस अंडी त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या त्यानंतर मोड आलेली फळे मोड आलेली कडधान्य सॉरी त्यानंतर व्हिटॅमिन सी विषय बघा विटॅमिन सीलाच आपण एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो विटॅमिन सीला एस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतात आणि व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन क कला सी असे बोलतात बघा या ठिकाणी विटॅमिन सीलाच बोलतात एस्कॉर्बिक ॲसिड एस्कॉर्बिक कचा आणि सीचा सहसंबंध या ठिकाणी दिसतो हो म्हणून असं लक्षात ठेऊ शकता की विटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतात आणि व्हिटॅमिन सी कशासाठी आवश्यक आहे की दातांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि हिरड्याचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय आवश्यक आहे आणि व्हिटॅमिन सीच्या अभावी कोणता रोग होतो की स्कर्वी या ठिकाणी देखील स्क म्हणजे स्क क स्कर्वी हा रोग होतो या ठिकाणी बघा एस ॲसिडचा या ठिकाणी क आहे बरोबर मग या ठिकाणी देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की व्हिटॅमिन सीच्या अभावी कोणता रोग होतो स्कर्वी त्यानंतर बघा या ठिकाणी व्हिटॅमिन सी आता या ठिकाणी बघा व्हिटॅमिन सी जे आहे तर व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी कोणकोणते कौन स्रोत आहेत तर जे काही आंबटधारी पदार्थ आहेत जसे की आवळा त्यानंतर लिंबू त्यानंतर संद्रे यापासून आपण व्हिटॅमिन सी आपल्याला जेवणातून घेऊ शकतो त्यानंतर बघा मित्रांनो व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी डी कसं लक्षात ठेवलं डीच्या पाठीमागे लेटर आहे सी सीला लक्षात ठेवायचं कॅल्सिफेरॉल कॅल्सिफेरॉल कॅल्शियम बरोबर तर कॅल्शियम कुठे प्रमाणात जास्त असतो तर दातामध्ये आणि हाडामध्ये म्हणजे दातांची हाडांची वाढ करण्यासाठी कॅल्सिफेरॉल म्हणजेच व्हिटॅमिन डी अतिशय आवश्यक आहे तर व्हिटॅमिन डी कुठे मिळतात की कोवळ्या सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतात म्हणून डॉक्टर सल्ला देतात की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा जेणेकरून तुम्हाला पुढील आजार होणार नाहीत तर व्हिटॅमिन डीच्या अभावी कोणकोणते रोग होत असतात तर मूडदूस मूडदूस म्हणजे हाड मोडून जाणे समजा एखादी चालत चालत देखील एखाद्या लहान मुलांचं हाड मोडून जातं किंवा मृदुता आता अस्थि म्हणजेच हाड आणि मृदुता म्हणजे मऊ होणे आणि अस्थि मऊ होणे त्यालाच मृदुता असे म्हणतात तर विटॅमिन डीच्या अभावी कोणकोणते रोग होतात तर मूळधूस आणि मृदुता ही दोन रोग होत असतात तर विटॅमिन डीचे मुख्यतः स्रोत कोणकोणते आहेत सूर्यकिरण सकाळचे कोवळे सूर्यकिरण त्यानंतर अंड्याच्या पिवळा बलक त्यानंतर लोणी तूप कॉड लिव्हर ऑइल यापासून व्हिटॅमिन डी आ मानवी शरीरालाच मिळत असतात म्हणून डॉक्टर हे स्रोत वापरण्यासाठी सल्ला देतात तर पुढील भाग बघूया व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईलाच टोकोफेरॉल म्हणतात व्हिटॅमिन ईलाच टोकोफेरॉल हे रासायनिक नाव आहे तर व्हिटॅमिन ई कशासाठी अतिशय आवश्यक हो आहे तर प्रजननासाठी बरोबर व्हिटॅमिन ई चं कार्य आहे प्रजननासाठी तर व्हिटॅमिन ई जर आपण आहाराद्वारे नाही घेतलं तर वांजपणा हा रोग होतो म्हणजेच मुलं वगैरे होत नाहीत त्यालाच आपण व्हिटॅमिन ई असे म्हणतो तर व्हिटॅमिन ईचं मुख्य स्त्रासो कोणते आहेत तर हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरित कडधान्ये यापासून व्हिटॅमिन ई मानवी शरीरास मुबलक प्रमाणात मिळत असतात त्यानंतर बघूया व्हिटॅमिन के व्हिटॅमिन केलाच फायलो असे म्हणतात व्हिटॅमिन केला फायलोक्युनान असे म्हणतात आणि ह्याचं मुख्य कार्य आहे प्रोथोंबिन थांब प्रोथोंबिन तयार करणे आता प्रोथोंबिन म्हणजेच काय समजा आपण खेळत खेळत खाली पडलो आणि आपल्या शरीरातून रक्तस्त्राव निघत आहे परंतु ते रक्त नाही गोठत असेल तर आपण समजून जाईल की की के व्हिटॅमिन केच्या अभावी रक्त न गोठणे हा रोग होतो बरोबर आहे मग त्यानंतर व्हिटॅमिन के म्हणजेच कच्या अभावी रक्त न घोटणे हा आजार होतो तर व्हिटॅमिन के मुख्य स्रोत आहे दूध त्यानंतर हिरवे पालेभाज्या ओके तर, पाले तर पुढील भाग बघूया बघा मित्रांनो आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स बघितलेलं आहे ते विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये एकूण किती विटॅमिन आहेत तर आठ विटॅमिन आहेत हा देखील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे खूप वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये या भागावर विचारण्यात आलेला आहे की विटॅमिन बी वनचं रासायनिक नाव काय आहे विटॅमिन बी ट्वेलचं सा रासायनिक नाव काय आहे अशा प्रकारचं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर आपण पाहूया विटॅमिन बी वन बी टू बघा या ठिकाणी बी वन बी टू आणि बी थ्री सलग आहेत वन टू थ्री सलग आहेत एक चार गॅप केल्यानंतर फाईव्ह सिक्स सेवन सलग आहेत नंतर लक्षात ठेवायचं नाईन आणि टेन नाईन आणि ट्वेल्व ओके वन टू थ्री आता वन टू थ्री पाठ करत असताना लक्षात ठेवायचं गाण्यासारखं पूर्ण पाठ करायचं थायमीन रायबो फ्लॅविन थायमिन थायमीन रायबो फ्लॅविन नियासिन थायबिन रायबो फ्लॅविन हा पाठ झाल्यानंतर मग नंतरशी तीन टप्प्याने पाठ करायचं पी आता या ठिकाणी पाच पाचला शब्द दिले पेंटोथेनिक आम्ल पेंटो पेंटा पेंटा पाच बरोबर साठी पेंटा असं बोललं जाते म्हणून पाचलाच पेंटोथेनिक आर्म आणि सहालाच डायरेक्ट पायरिडॉक्सिन म्हणजे इथे पण प आहे आणि इथे पण प आहे पाच आणि सहा लक्षात ठेवू शकता पेथेंटिक आल्म आणि पायरिडॉक्झिन ओके त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे सात बायोटीन बायोटीन त्यानंतर विटॅमिन सी आहे बायोटीन त्यानंतर नऊ आहे फॉलिक ॲसिड नऊ आहे फॉलिक ॲसिड आणि शेवटचं बी ट्वेल्वमध्ये सायनोकोबिन म्हणजे कोबाल्ट सर्वात जास्त कोणत्या विटॅमिनमध्ये असतो तर विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये कोबाल्टचं सर्वात जास्त प्रमाण असतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स संपूर्ण डिटेलमध्ये पाहिलेला आहोत तर आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की व्हिटॅमिन बी वन थायमीन असे म्हणतात तर थायमीनच्या अभावी बेरीबेरी -बेरी बेरी -बेरी बेरी बेरी -बेरी हा रोग होतो थायमिनच्या अभावी कोणता रोग होतो बेरीबेरी हा रोग होतो त्याचबरोबर बेरीबेरीलास म्हणजे त्यांची लक्षणं काय असतात की स्नायू दोष असतो सूज असतात आणि बेरीबेरी हा चेतातंतूचा आजार देखील आहे त्यानंतर व्हिटॅमिन बी थ्री त्यालाच आपण नियासिन असे म्हणतो व्हिटॅमिन बी थ्रीला काय बोलतो नियासिन बोलतो तर नियासिनच्या अभावी कोणता रोग होत असेल तर पेलाग्र हा रोग होतो कोणता रोग होतो पेलाग्रह रोग होतो त्यानंतर आपल्याला माहीत राहण्यात असे आवश्यक आहे की पेलाग्रा बेरी बेरी हे व्हिटॅमिन बीच्या अभावी होणारे रोग आहेत आणि एक लक्षात ठेवा की मद्यपानामुळे नियासिनचा अभाव होतो समजा आपण नियाशीन अतिप्रमाणात खालं आणि त्यानंतर ड्रिंक केलं तर नियाशीन आपल्या शरीरातून डायरेक्ट निघून जातो म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये एकूण आठ व्हिटॅमिन्स आहेत आणि त्या सर्व विटॅमिनचं शास्त्रीय नाव म्हणजेच केमिकल नेम रासायनिक नाव पाठ करणं अतिशय आवश्यक आहे तर मित्रांनो हो, माझा घटक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत राहील धन्यवाद